आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अखंड नात्यासाठी. वर्षातील एका पवित्र दिवशी जेव्हा चंद्र पूर्णत्वावर असतो आणि पृथ्वी शीतल चांदण्यानं नावून जाते तेव्हा स्त्रियांमध्ये एक अनोखा उत्साह दिसून येतो. हा दिवस म्हणजे वट पौर्णिमा. स्त्री प्रेम आणि निष्ठेची गाथा सांगणारा एक अविस्मरणीय सण. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहत आहात शंखनाद आवाज सत्याचा. शंखनाद परिवारातर्फे तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सप्तपदी सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मोजन्मी राहो असंच कायम. कोणाचीही लागोना नजर या संसाराला, दरवर्षी अशीच येऊ ही वटपौर्णिमा. सावित्री आणि सत्यवान हे एक प्रेमळ आणि आदर्श दाम्पत्य होते. सत्यवान आपल्या प्रामाणिकपणा आणि नीतिमत्तेसाठी ओळखला जात होता, तर सावित्री आपल्या धर्माचरण आणि व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध होती. वटपौर्णिमा हा सण आपल्याला स्त्रीपतीच्या प्रेम आणि बंधनाचं महत्त्व शिकवतो. हा सण आपल्याला प्रामाणिकपणा, धैर्य आणि निष्ठेचं महत्त्व शिकवतो. वटपौर्णिमा हा सण स्त्री पतीच्या प्रेम आणि बंधनाचं प्रतीक आहे. हा सण स्त्रियांना त्यांच्या पतीसाठी समर्पण आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून त्याच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. प्रसिद्ध तत्ववेता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता. त्याला बाळ सुख मिळालं नाही, यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचं वरदान दिलं. त्यामुळं जन्म घेतल्यानंतर मुलीचं नाव सावित्री ठेवण्यात आलं. मुलगी मोठी झाली, ती खूप रूपवान होती. योग्य वर न मिळाल्यानं राजा दुःखी असायचा. राजानं स्वतः मुलीला वर शोधायला पाठवलं. जंगलात त्याला सत्यवान भेटला. दुम्यत सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला. ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितलं. आई वडिलांनी खूप समजावलं, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही. तिच्या जिद्दीपुढं राजाला नतमस्तक व्हावं लागलं. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आई वडिलांची पूर्ण काळजी घेतली. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती. आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची. सत्यवाण्याच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. नारदांनी सावित्रीला सत्यवाण्याच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितलं. जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. त्यांनी 3 दिवस आधीच उपवास सुरू केला. नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली. रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला, अन्न बनवू लागला. म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्यानं तो खाली आला. सावित्रीनं आपल्या नवऱ्याच्या मांडीवर डोकं ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना दिसलं, ज्यानं सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली. सावित्रीही यमराजाच्या मागे लागली. त्यानं खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथं जातो तिथं मला जायचं आहे. वारंवार नकार देऊनही सावित्री मागं पुढं चालत राहिली. सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमानं तिला 3 वरदान दिलं. एक एक करून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांचे डोळे दिले, तिला हरवलेलं राज्य दिलं. 3रं वरदान म्हणून सावित्रीनं संतान प्राप्तीवर मागितलं. कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि तथास्तू म्हणाला. वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला. सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचं वरदान दिलं. हे ऐकून यमराजाला सत्यवानाचं प्राण परत करावं लागलं. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथं तिच्या पतीचा मृतदेह पडला होता. सत्यवान जिवंत झाला. आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आलं. अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले. वट सावित्री व्रताच्या दिवशी स्त्रिया सावित्रीची ही कथा ऐकून आपले व्रत पूर्ण करतात आणि आपल्या पतीचेही अकाली मृत्यूपासून रक्षण होईल आणि आपला संसार वडाच्या वृक्षाप्रमाणे हिरवगार होईल अशी श्रद्धा आहे. त्यामुळे वट पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आणि विवाहित महिलांसाठी हे व्रत वरदान आहे. वट पौर्णिमा हा सण आपल्याला प्रामाणिकपणा, धैर्य आणि निस्वार्थीपणाचं महत्त्व शिकवितो. सावित्रीनं वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक पराक्रम केलं, ज्यामुळे ती इतिहासातील एक अविस्मरणीय स्त्री बनली.
तिची कथा स्त्रियांना प्रेरणा देते आणि त्यांना त्यांच्या प्रियजनांसाठी लढण्यासाठी आणि त्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची शिकवण देते. या दिवशी स्त्रिया एकत्र येऊन पूजा करतात आणि सामाजिक बंध मजबूत करतात. वटपौर्णिमा हा स्त्रीत्वाचा आणि स्त्रीपतीच्या पवित्र नात्याचा उत्सव आहे. हा सण आपल्याला प्रेम, निष्ठा आणि बलिदानाचं महत्त्व शिकवतो. हा सण स्त्रीपतीच्या नात्यातील प्रेम आणि बंधन दर्शवतो. वटपौर्णिमा एक प्राचीन सण आहे आणि पिढ्यानपिढ्या साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक पारंपरिक विधी आणि रीतिरिवाज केले जातात. तर ही पौराणिक कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.